माझे खूप छोटू नेल्स आहेत तर याच्यावर होईल ना पॉसिबल हे सगळे छान छान डिझाईन करू शकतो. मी तेवढंच करते फार फार. आपण पाचही फिंगर्स वेगवेगळे करून टाकू. केवढं कलेक्शन आहे यांच्याकडे, म्हणजे काय बघायचं, म्हणजे किती कलर आणि किती सगळ्या गोष्टी आहेत. वेन इट कम्स टू रुचिरा, नाही नाही मला हे माझे छोटे नेल्स छान आहेत. हॅलो, तर आज मी कुठे आली आहे, माझ्या मागे तुम्ही खूप सुंदर असं बॅकग्राऊंड बघत असाल तर येस, आज मी आली आहे अविकास फेरी नेल्स कडे. तर हे आहे ठाण्यामध्ये नौपाडाला. तर तुम्ही इथे येऊन तुम्ही नेल आर्ट करू शकता. बरं, मी नेल आर्ट माझ्या स्वतःवरती नाही करणार आहे, तर आज मी नेल पॅम्पर करून घेऊ देणार आहे. तर ते कोणासोबत? तर डडान रुचिरा सोबत. रुचिरा कशी आहेस? मस्त. आय एम गेटिंग सो मच ऑफ ऐश्वर्या फील नाउ. बरं, तर आता रुचिरा आपण आज आलेलो आहोत अविकास फेरी नेल्स कडे. तर ह्यांच्याकडे तू तुझ्या नेल्स ला पॅम्पर करून घेणार आहेस, राईट? सो काय म्हणजे काय फिलिंग आहे सध्या? मला खूप छान वाटतंय आणि आय कॅन सी द बॅकग्राऊंड आणि खूप क्यूट क्यूट गोष्टी आहेत. ओनली गर्ल्स कॅन अंडरस्टँड, यु नो. आय एम प्रिटी मच एक्साइटेड आणि हेक्टिक शेड्यूल मधनं असा एक पॅम्परिंग टाइम मला हवाच होता. थँक्स फॉर दॅट. आय एम गोइंग टू हॅव दॅट गाला टाइम विथ यू अँड विथ माय फेरी नेल्स. चला मग आता जाऊयात आणि तुला नेल आर्ट करायचं, राईट? सो आपण ते पण चेकआउट करूयात की ते काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि त्यांचं इंटिरियर उत्तम आहे, अप्रतिम आहे. सो नेल आर्ट केल्यानंतर तुम्हाला फायनल तर दिसणार आहेच. तर चला आपण सुरुवात करूयात, राईट? येस, चल लेट्स गो. कशी आहे? गुड गुड. सो रुचिरा वेलकम. थँक यू. त्रिशाली रुचिरा. सो फेरी नेल्स जे आहेत, अविकास फेरीज नेल्स, सो हे सगळं ती सांभाळते आणि किती सुंदर मुली आहेत त्यांच्याकडे आणि किती छान इंटिरियर आहे. तर आज ऑल ओव्हर यू त्रिशाली. सो तिला नेल आर्ट करून घ्यायचंय. सो कसं ऑल सेट टू पॅम्पर माय नेल्स? ओके, वी हॅव लॉट ऑफ व्हेरायटीज. सुपर. लेट्स स्टार्ट. ग्रेट, गो अहेड. सो दीज आर द शेड्स. All right. You have to decide ki aplyala kay chhan vatel ani nail art whatever you say we can do. Okay, ani maze khup chotu nails ahet tar yachyavar hoil na possible hi sagle chhan chhan design karu shakto. Okay, extensions pan apan karu shakto. It's all upon you. Extensions you have to maintain. Gel polish means will long last 1-1.5 months. Okay, chhan manje chhan tiku shakal tu. Okay, so we can go with the gel polish. Yes, we can go, but evde sagle aplyakade shades ahet. First we will start with your dry manicure. Okay, he kay lavlele apan nail color fakt normal polish ni tevdhach karte par par. Okay, so apan he kaduyat ani mast chhan adi shade deuya. All right, then meantime we will decide ki color konta karayacha. Sorry, so what is your choice? Dark color, light color? I love pastels. Pastels. Yeah, okay. I love glitters as well, but okay. Not too jazzy, but thoda subtle yet classy. Thoda subtle yet classy. But I would say you can experiment. Karan ata mi evda aale tar kai tari creative has to be there. Yes. Apan nail art madhe kay karuyat? See, we have lot of varieties, but what is your choice? Indian, western? Western, which will go with all the western. All the westerns. इंडियन केल्यावर मग ते खूप रेस्ट्रिक्टेड होऊन जाईल, त्यामुळे वेस्टर्न केलं की ग्लिटर वगैरे आपण नको घेऊयात. आपण फ्रेंच घेऊ शकतो, फ्लावर आर्ट घेऊ शकतो, डॉट आर्ट. नो प्रॉब्लेम. या वी कॅन गो विथ दॅट. वी कॅन टेक समथिंग क्यूट अँड इंटरेस्टिंग. यस, यू वॉन्ट डायमंड? या आय वुड लाईक. या हा घेऊयात. मग आपण एका फिंगर डायमंड घेऊ. हा आपण पाचही फिंगर्स वेगवेगळे करून टाकू. ते मग यू हॅव टू चूज द कलर, कारण बट इन अ थीम. हा म्हणजे थीम वाईजच आपण थोडं काहीतरी करू शकतो एक्सपेरिमेंट. जसं की मला हे आवडलंय, त्यानंतर मला ते ग्लिटर पण आवडलंय. हे ग्लिटर ना? हा, दिस वन. ओके, तर डिझाईन साठी आपल्याला लेंथ हवी आहे, जी लेंथ कमी आहे. हा, ऍक्च्युली. आणि एक छोटे मोठे आहेत का? एकाचे लहान एक असू शकतात. इविल आय घेतलं तर फिंगर्सला? इविल आय खूप ट्रेंडिंग आहे आता. इविल आय पुरेल का माझा नखांवर? हां, आपल्याला ना, सी वाय आय एम सजेस्टिंग दिस काइंड ऑफ नेल आर्ट, जे आपण इथे करू शकतो. अच्छा, जेव्हा तुम्ही टिप वरती सांगता ना, सो वी नीड टिप्स फॉर दॅट. टिप्स, करेक्ट. तू कोणतं सिलेक्ट केलंय? मी खूप काय काय सिलेक्शन करून ठेवलंय. माझे तेवढे पेशन्स नाही. दिस इज नॉट एक्सटेन्शन.
देन एक्सटेंशन तर एक तर इवन आई एम नॉट गोइंग फॉर एक्सटेंशन अच्छा तो एक्सटेंशन तुझा हां या बाबतीत ओनली जेल कॉलेज बापरे केवढं कलेक्शन आहे यांच्याकडे म्हणजे काय बघायचं म्हणजे किती कलर आणि किती सगळ्या गोष्टी आहेत शेप्स हा याच्यात जो होईल तो हो ऍक्च्युली बघायला गेलं तर रुचिराचे नेल्स खूप असे बारीक आहेत छोटू आहेत एकदम छोटू आहेत तर या हाताचे खूप बेटर आहेत तिच्यासारखे छोटे आणि नाजूक आहेत सो हे साधारण जी रुचिरा करते त्याला साधारण किती वेळ जाते युजली इट इज जेल पॉलिश सो जेल पॉलिश इन्क्लुसिव ऑफ ड्राय मॅनिक्युअर शेप्स बेस कोट आणि मग जो कोणताही कलर करायचा त्याची प्रोसेस असते त्याला 15-20 मिनिट्स लागतात ओनली जेल पॉलिश फॉर युअर ओरिजिनल नेल्स ओके सो इट इज बेसिकली तुमचे जे ओरिजिनल नेल्स आहेत त्याचीच वेगळ्या पद्धतीने काळजी घेणे थोडे प्रोफेशनल पद्धतीने काळजी घेणे एक्झॅक्टली आणि आय एम काइंड ऑफ अ पर्सन ना मला खूप ना म्हणजे नॅचरल गोष्टी आवडतात इवन फॉर माय स्किन हेअर नेल्स सगळ्यासाठी मी ते खूप प्रिफर करते आणि दॅट वॉज अ रिझन की मी खूप ना एक्सटेन्शन्स किंवा फेक नेल्स म्हणू शकतो ते अजून आय डेंट गो फॉर इट कधीतरी इव्हेंटला वगैरे एखाद दुसऱ्या वेळेस your extension also whatever means whenever you have shoot or any definitely event, yeah just give a call yes for shoot for character I'm always in for it ki ha chala ta karayche but when it comes to ruchira nahi mala hi maje chote nails chhan ahet Tea, coffee, something? I would go for coffee. तृषाली तुझ्याकडे खूप मुली दिसतात मला सो यार इतकं सुंदर मेंटेन केलंय सगळं आणि इतक्या छान पद्धतीने ग्रीट अँड ऑल सगळं होत आहे सो काय सांगशील किती वर्षांपासून स्टार्ट केलंय से अँड हाव इट इज सो दिस इज आवर सेकंड इयर ओके लॉकडाऊनमुळे कसं त्याच्या आधी खूप नेल आर्टचं क्रेज होतं नंतर लॉकडाऊनमुळे परत सगळे घरात बसले आणि त्याच्यानंतर परत नेल आर्टचं एका प्रकारे क्रेजच चालू झाले आपले इव्हेंट चालू झाले शूट चालू झाले वर्किंग लेडीज त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांना घरात वेळ नसल्यामुळे ना नेल्स आता खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे सो आपल्याकडे हेअर ब्युटी नेल्स सगळ्या ट्रीटमेंट्स होतात पण नेल्स इज अ मेजर पार्ट म्हणजे लोक लांबून लांबून आमच्याकडे येतात नेल आर्ट करायचं शिकायचं आहे आपल्याकडे अकॅडमी पण आहे नेल्स अकॅडमी त्यामुळे आपल्याकडे बेसिक कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे आणि आमच्याकडे मंडे टू सॅटर्डे क्लास पण चालतात वाव दिस इज सुपर अमेझिंग कारण की इथे ज्या मुली शिकतात किंवा शिकले तेच इथे स्टाफ म्हणून आहेत का असं मी म्हणू शकते नाही ते पण आहेत आणि ऑलरेडी माझ्याकडे ट्रेन स्टाफ पण आहे जो 6 इयर्स पासून नेल टेक्निशियन्स आहे प्रोफेशनल येस इवन ब्युटिशियन्स पण आमच्याकडे 6 वर्षाचं प्रोफेशनल एक्सपिरियन्स झाल्याच आहे आणि ज्या शिकलेले आहेत त्यांना पण मी इंटर्नशिपला इथे ठेवलेले आहे आणि ऑल ओव्हर ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही पाठवतो ज्यांनाही पाहिजे तर आमचे इंटरनली कॉन्टॅक्ट असतात व्हेनेव्हर म्हणजे आमचे जे स्टुडंट आहेत त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते की आम्हीच त्यांना प्लॅटफॉर्म किंवा चान्स देतो त्यामुळे आम्ही इंटर्नशिपसाठी स्टुडंट्सला पण बाहेर पाठवतो आणि स्टुडंट्सला कसं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर एक आहे की नाही अजून याच्यात करिअर करायचं ही जी गोष्ट आहे ती तेवढी म्हणजे लॉंग लास्टिंग आहे माझ्या मते ना आपण स्वल घेऊयात बिकॉज हे ना तुला टिप्स हे नाही आहे चालेल लेंथ नाही आहे तर सोल कसं हे तुमच्या इथे काढायचं आपल्याला ते आरामात निघेल ओके इथे इफ यू वॉन्ट अदर थिंग तुम्ही मला सांगा चालेल ना आपण वी कॅन डू दिस ऑल्सो वी कॅन डू यू वॉन्ट दिस ग्लिटर ते पण आपण करू शकतो पण हे ग्लिटर ना प्लेन होईल वी कॅन गो फॉर नेल आर्ट म्हणजे ते दिसून येईल की आपण काय काम केलंय है ना श्योर अँड विथ दॅट डायमंड एज वेल हां डायमंड एक आपण टिप फिंगरला देऊन टाकूया इंडेक्स फिंगरला आपण डायमंड देऊया रिंग फिंगरला नेल आर्ट करूया चालेल
काहीतरी कमाल बघायला मिळणार आहे ऍट द एंड त्यांच्या कॉन्व्हर्सेशन वरून असं लक्षात येतंय माझ्या. आणि मी खूप वेळापासून शांत बसले, मी माझे केस सुद्धा मागे करू शकत नाहीये. ओके सो यू गाइस कॅरी ऑन, मी जरा एक 10-15 मिनिटांचा कॉफी ब्रेक घेते. यू गाइस कॅरी ऑन, दिस इज नॉट डन. This is gel polish, na? Yes, this is so gel. So what is the difference between nail polish and gel polish? Okay, so nail polish आपण आधी घरामध्ये पण करतो. Nail polish is like तुम्ही बाहेर जरी गेलात ऑटो मध्ये किंवा कुठेही स्क्रॅच झालं तर ते निघतं. जेल पॉलिशची प्रोसेस अशी आहे की आम्ही ती यूवी लॅम्प मध्ये ड्राय करतो. त्याच्या प्रोसेसमध्ये फर्स्ट कोट, सेकंड कोट, टॉप कोट आणि आम्ही त्याला एकदम सील करतो. सो कसं आहे की हे 15-20 डेज छान राहतं. त्याला काहीही तुम्ही घरी काम करा, हार्ड अँड फास्ट कितीही काम करा, ऑइल काही खिचडी भात खाल्ला, घरी भांडी जरी घासली तरी ते काही जाणार नाही. एक्झॅक्टली, जेवढा वेळ ऍप्लिकेशनसाठी जातोय तेवढाच वेळ ते सस्टेन करेल. आणि नॉर्मल पॉलिश हा जे आहे ते कधीही निघतं. सो दिस इज व्हेरी लॉंग लास्टिंग पॉलिश. आणि जेल पॉलिशचा हा फरक आहे. डायमंड पण आपण रुचिरा सर एकदम नाजूक लावणार आहोत छोटासा. This is super cute. What's up? झालं की नाही? कसे वाटतात? वाव, डायमंड वगैरे लावलंय ना याला. येस, हे मस्त दिसतंय. मगाशी असे माझे हात इथे होते, मला असं वाटलं हे क्यूट नेल्स कोणाच आहेत, मग मला कळलं की माझेच आहेत. हे पण हे क्यूट आहे, फार क्यूट आहे. आणि मुळात कलर आणि हे सगळं तुझ्या नेल्स आणि तुझ्या स्किन टोन सोबत व्यवस्थित जातंय ना. येस, एकदम रिच लुक देत आहे. वाव, सो कसं वाटलंय तुला? मला खूप छान वाटलंय. आणि मुळात मी म्हणजे बेसिक येट इंटरेस्टिंग आणि सटल येट क्लासी असं जे मला हवं होतं ना, एक्सपेक्टेड होतं, तर तसंच अगदी अविका फेरी नेल्सने मला माझ्या एक्सपेक्टेशन एकदम खरे उतरलेले आहेत आणि छान झालंय. ऍक्च्युअली वी आर लाईक लुकिंग फॉरवर्ड, आम्ही तुला एक्सटेन्शन अजून सो लॉट ऑफ नेल आर्ट्स लाईक वेटिंग फॉर यू. डेफिनेटली विल डू इट फॉर शुअर. आणि माझं कसं आहे ना, माझं सगळं असतं, स्किन केअर, हेअर केअर, नेल केअर पण असतं, बट खूप बिझी. अगदीच अगदीच. आणि म्हणजे जसं मी तुला म्हटलं, एक माझी एक मेमरी शेअर केली, हिस्टरी म्हणू शकतो आपण, की काही असू दे, माझं शूट असू दे, लुक टेस्ट असू दे किंवा प्रीमियर असू दे, अगदी माझ्या या रिसेंट मूवीचं पण, माझं हे ठरलेलं आहे की मी नेल पेंट जी आहे ना ती तिकडे पोहोचण्याच्या आधी जेव्हा मी गाडीत बसते तेव्हा लावते, तिथे साईडला रॅकमध्ये ठेवून, मग सिग्नलची वाट बघायची, पटापट लावायची. कधी म्हटलं तरी माझे नेल्स आर रेडी नसतात कधीच. आणि आता माझे नेल्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कारण आपण हे असं करत असतो, असं करत असतो, त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हे मला कळलेलं आहे. आणि थँक्स टू यू की माझे आता नेल्स रेडी आहेत. थँक्स टू यू अँड थँक्स टू लोकमत टीम, खरंच
थँक्स टू यू ऍक्च्युअली, कारण की इतके पेशन्स दाखवले आणि खूप छान पद्धतीने आम्हाला ग्रीट केलंयस आणि खूप छान नेल आर्ट नक्कीच ते दिसून येत आहे. तुम्ही मगाशी म्हणाले होते कमाल नेल आर्ट दिसून येणार आहे. सो खूप भारी काम केलंयस तू असं म्हणेन मी. आणि स्टाफ इज रिअली गुड टू, म्हणजे खूप छान आहे आणि एकदम क्रिएटिव्ह आहे आणि हार्डवर्किंग स्टाफ आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप धमाल केली आहे, गप्पा गोष्टी, मस्त टाइम स्पेंड झाले आणि त्याच पद्धतीने खूप छान नेलाट झालेला आहे. रुचिराने स्वतःच्या नेल्सला खूप छान पद्धतीने पॅम्पर करून घेतलंय, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या नेल्सला अशाच पद्धतीने पॅम्पर करून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहेत, सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आम्ही मेन्शन करणार आहोत. तुम्ही तुमचं स्लॉट बुक करून इथे नक्की व्हिजिट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि शेअर करत असताना इंस्टाग्राम वरती स्टोरी मध्ये रुचिरा जाधव, लोकमत सखी, अविकास फेरी, नेल्स यांना टॅग करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच अजून नेल आर्ट तुम्हाला नक्कीच पाहायला आवडतील तर कोणासोबत पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.